लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्रभाग क्रमांक 4 मधील भाजपचे माजी नगरसेवक हेमंत शेट्टी यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या दिमाखात पंचवटीतील हिरावाडी परिसरातील दामोदर उद्यान या ठिकाणी पार पडला। दांडगा जनसंपर्क असणाऱ्या हेमंत शेट्टी यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याप्रसंगी शेकडोच्या संख्येने जनसमुदाय या प्रसंगी लोटलेला होता। सर्वप्रथम त्यांच्या कुटुंबियांनी ज्येष्ठ महिला भगिनींनी हेमंत शेट्टी यांचे औक्षण करत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली, तर व्यासपीठावर उपस्थितांनी त्यांच्यावर पुष्पगुच्छांचा वर्षाव करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आज इकडे शेलार साहेबांचं आगमन झालेलं आहे। इकडे 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 आजच्या सुरुचा अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी लोकांनी विनंती नाही आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल बोलत एकदा हेमंत शेट्टी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जमा झालेला जनसमुदाय हेच त्यांच्या सामाजिक कार्याचं आणि त्यांच्या असणाऱ्या जनसंपर्काचं फलित असल्याचे उद्गार यावेळी माजी आमदार वसंत गीते यांनी काढले। यावेळी माजी आमदार वसंत गीते यांनी हेमंत शेट्टी यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी तसेच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी देखील शुभेच्छा दिल्या। उपस्थित सर्व तरुण मंडळी, ज्येष्ठ मंडळी, संत, राजकीय व्यापारी सर्व स्तरातील मंडळी या ठिकाणी अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या याच्यावर लक्षात येतं की त्याचा जनसंपर्क, त्याचं समाजातील कार्य, तळागाळातील लोकांचे सोडले गेलेले प्रश्न, सुखदुःखात सहभागी होणं खर तर हेमंतला मी फार लहानपणीपासून बघतो। त्याचं बालपण मी जवळून बघितलेलं आहे। त्याचे वडील आणि आम्ही खूप जवळचे मित्र होतो। पांडव लेण्याच्या त्या इंडस्ट्रीच्या याच्यामध्ये आम्ही लहानपणीपासून मी त्याला बघत आलो। त्यानंतर तो पंचवटीमध्ये या ठिकाणी स्थायिक झाला आणि श्री रामाच्या आशीर्वादाने त्यांनी जी झेप घेतलेली समाजकारणात आणि राजकारणात, खर तर नगरसेवक होणं एवढं सोपं नाही आणि आताच्या काळात तर अजिबातच नाही। जो काम करील तो आमचा, पण तो कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे ते काही लोक बघत नाही, पण जो कामाला येईल तो आमचा असतो। यावेळी परिसरातील ज्येष्ठ महिलांनी हेमंत शेट्टी यांच्या वाढदिवसाच्या प्रसंगी शुभाशीर्वाद देत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी तसेच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। डोळे भरून पाहावं असं आहे। आमच्या अण्णांनी खूप म्हणजे परिश्रम खूप घेतले लहानपणापासून, मी त्याला बघत आली आणि आज त्याचा हा जो उत्कर्ष होत आहे तो खरोखर आम्हाला अभिमानास्पद आहे। त्याची अशीच खूप उत्तरोत्तर त्याची प्रगती हो, त्याचे सगळे जे स्वप्न आहे ते ईश्वरांनी त्यांना पूर्ण त्याचे करो, आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत एवढं म्हणजे। भाजपचे प्रभाग क्रमांक 4 चे माजी नगरसेवक हेमंत शेट्टी यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्याप्रसंगी लक्ष्मण सावजी, महेश हिरे, वसंत गीते, विनायक पांडे, विजय शाणे, गजानन शेलार, गुरमित बग्गा, चंद्रकांत निकम, महेश हिरे, प्रशांत जाधव, पद्माकर पाटील, श्याम बडोदे, शंकर हिरे, गौरव गोवर्धने, किरण सोनवणे, रुची कुंभारकर, मामा राजवाडे, शिवाजी भोर, राहुल बोडके, मनोज हिरे, जगदीश गोडसे, रुपेश पालकर, संतोष पिल्ले, गणेश गावंडे, सरिता सोनवणे, रुपाली गावंड, तसेच प्रभाग क्रमांक 4 मधील सर्व नागरिक, महिला तसेच हेमंत शेट्टी यांचा मित्र परिवार, अप्तेष्ट, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।